जय शिवराय। मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मराठी टेक्निकल यूट्यूब चॅनल स्पीक क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण व्हॉट्सअपचं नवीन अपडेट आलेलं आहे 30 सेकंद स्टेटस आधी आपण अपलोड करू शकत होतो, पण आता 15 सेकंदाचा अपलोड करू शकतो। तर मित्रांनो, ते काय अपडेट आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल। तर मित्रांनो, चला जर एखादा व्हिडिओ स्टेटसला ठेवण्यासाठी घेतला तर फक्त त्याची 15 सेकंद आहेत तेवढंच ठेवू शकतो, इथे वाढवू शकत नाही आपण। तर ते जे आहे ते व्हॉट्सअपचं नवीन अपडेट आहे, यात कोणतेही तुमचा मोबाईल व्हॉट्सअप किंवा काही हॅकिंग वगैरे काही सुद्धा नाही। तर तुम्ही घाबरून जाऊ नका, आणि हे जे अपडेट आहे हे कायमस्वरूपी नसणार आहे, हे अपडेट नंतर चेंज होणार आहे। कारण आता आपल्या देशावरती जे कोरोना व्हायरसचं संकट आलेलं आहे त्यामुळे सर्व लोक जे आहेत ते लॉकडाऊनमुळे घरी आहेत, आणि त्यामुळे व्हॉट्सअपवरचे जे ट्रॅफिक आहे ते जवळपास 50 ते 51% वाढलेलं आहे। मी तुम्हाला स्क्रीनशॉटवरती दाखवतो, तर हे तुम्ही पाहिले असेल तर 50 ते 51% ट्रॅफिक जे आहे व्हॉट्सअपवरचं ते वाढलेलं आहे, आणि त्यामुळे व्हॉट्सअपच्या सर्व्हरवरती जो आहे तो लोड येत आहे। त्यामुळे व्हॉट्सअपने फक्त भारतापुरतं म्हणजे इंडियापुरतं हे केलेलं आहे सेटिंग, तर तुम्ही फक्त 15 सेकंदाचा स्टेटस ठेवू शकता। मी व्हॉट्सअपला जे आहे ऑफिशियलला त्यांना मेल केलेला 4 दिवसापूर्वी, तर त्यांचा आज सकाळी रिप्लाय आलेला आहे, कारण त्यांचे एम्प्लॉयसुद्धा घरी आहेत आणि वर्क फ्रॉम होममध्ये ते लवकर रिप्लाय देऊ शकत नाहीत। हे तुम्ही पाहू शकता, आज सकाळी 2:58 आपल्याला मेलचा रिप्लाय आलेला आहे, आणि ह्यांनी सांगितलेलं आहे की इथे पाहू शकता, तर कोरोना व्हायरसमुळे 30 सेकंद स्टेटस आहे तो 15 सेकंद केलेला आहे, आणि सर्व्हर प्रॉब्लेममुळे हा चेंज केलेला आहे। तर मित्रांनो, घाबरून जाण्याचं काही कारण नाही, यांनी असंही सांगितलेलं आहे की आम्ही हे लवकरच सेटिंग चेंज करणार आहोत। ज्यावेळी देशावरचं संकट आपल्या टळेल त्यावेळी लोक जेव्हा सगळे कामाला लागतील तेव्हा हे सेटिंग ते चेंज करणार आहेत। आत्ता जो आहे तो सर्व्हरवरती खूप लोड येत असल्यामुळे त्यांनी हे सेटिंग केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक माझी विनंती आहे की व्हॉट्सअप तुमचं जे आहे ते बरेच जण सांगत आहेत की तुम्ही GB व्हॉट्सअप इन्स्टॉल करा, FM व्हॉट्सअप इन्स्टॉल करा, तर तुम्ही तसं काही करू नका, कारण तुम्ही 30 सेकंदाचा व्हिडिओ त्या व्हॉट्सअपवरती ठेवू शकता, पण तुमचे जे स्टेटस बघणारे आहेत ते फक्त 15 सेकंदच पाहू शकणार आहेत, कारण त्यांच्याकडे जे आहे ते GB व्हॉट्सअप नाही, त्यांच्याकडेसुद्धा ऑफिशियल व्हॉट्सअप असल्यामुळे तेसुद्धा 15 सेकंदाचा स्टेटस पाहू शकतात। त्यामुळे तुम्ही 30 सेकंदाचा ठेवला काय आणि 5 मिनटात जरी ठेवला तरी तुम्हाला तुमच्या फ्रेंड जे आहेत त्यांना फक्त 15 सेकंदाचा स्टेटस दिसणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही तसलं काही व्हॉट्सअप इन्स्टॉल करायचं नादाला लागू नका, तुमचं जे आत्ता व्हॉट्सअप आहे तेच ठेवा, कारण ह्या व्हॉट्सअप जे स्टेटसचं जे सेटिंग आहे अपडेट ते लवकरच चेंज होणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की आपल्या देशावरचे संकट आलेलं आहे कोरोना व्हायरसचं, तर सर्वांनी घरीच थांबा, सरकारचं आपल्या जे काही नियम आहेत त्यांचं पालन करा, म्हणजे लवकरात लवकर आपल्या देशावरील हे संकट निघेल। तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या मनातील व्हॉट्सअप स्टेटसबद्दलचे शंका असेल त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला असेल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वांना तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।